कविता आहे हे खरे खरे भावे, ह्याच्या कवयित्री म्हणजेच पोएट्री, पोएट आहेत सुमती पवार. ठीक आहे, सुमती पवार या कवयित्रींनी लिहिलेली ही कविता आहे ज्याचं नाव आहे हे खरे खरे भावे. ठीक आहे, खरे खरे भावे याचा अर्थ काय की त्यांनी काहीतरी इमॅजिन केलेलं आहे, हा त्यांच्या मनात काहीतरी विचार आलेले आहेत आणि त्यांना असं वाटतंय की त्यांच्या मनात जे काही विचार आलेत, त्यांनी जे काही इमॅजिन केलेलं आहे ते सगळं काही काहीतरी कुठेतरी खरं व्हावं, ओके, असं त्यांना वाटतंय. म्हणून त्यांनी कवितेचं नाव दिलंय हे खरे खरे व्हावे. कारण काय होतं की आपण ज्या काही ड्रीम्स बघतो, आपण जे काही स्वप्न बघतो, आपण काहीतरी एखादी गोष्ट इमॅजिन करतो, ती प्रत्येक वेळेला खरीच होईल असं काही नाही, हो की नाही. म्हणून कवींनी कवित्रींनी या कवितेचं नाव हे खरे खरे व्हावे असं दिलेलं आहे. बघा आता काय म्हटलंय, हवेवरी त्या होत स्वारमी, हवेवरी त्या होत स्वारमी. हवेवरी म्हणजेच काय, हवेवर आपण जी हवा बघतो, जो वारा सुटलेला असतो त्या वाऱ्यावरती होत स्वारमी. स्वार म्हणजेच काय, स्वार होणे म्हणजेच बसणे. ठीक आहे, स्वार होणे म्हणजेच काय, बसणे किंवा आरूढ होणे म्हणजेच टू राईड. ठीक आहे, स्वार होणे म्हणजेच टू राईड. मग हवेवरती त्यांना एक राईड घ्यायची आहे. ठीक आहे, कशी घ्यायची आहे, तर हवेवर राईड घेऊन अवकाशी विहरावे. मी अवकाशी विहरावे, अवकाशात म्हणजेच स्काय मध्ये, आकाशात. ठीक आहे, आकाशात त्यांना विहरावे असे वाटतंय. विहरणे म्हणजेच आकाशात उडणे, फिरणे. ठीक आहे, हवेवर त्यांना एक राईड घेऊन स्काय मध्ये त्यांना फिरायचंय, उडायचंय. ठीक आहे, त्यांना वाटतंय हे खरं व्हावं, त्यांनी हे इमॅजिन केलंय, कवयित्रींनी हे इमॅजिन केलेलं आहे की त्यांना हवेवरती एक राईड घ्यायची आहे आणि त्यांना स्काय मध्ये फिरायचंय आणि हे त्यांना खरं व्हावं असं वाटतंय. मनात माझ्या नेहमी येते मी पक्षी व्हावे. आता हवेत कोण उडत, आकाशात कोण उडत, कोण फिरत, कोण उंच भरारी घेत, तर पक्षी घेतात, हो की नाही. आपल्याला बर्ड्स जे आहेत ते उंच आकाशात फिरताना उडताना दिसतात, म्हणून त्यांना त्यांच्या मनात असं दर वेळेला, नेहमी म्हणजे प्रत्येक वेळेला, दर वेळेला असं येतं की मी पक्षी व्हावे. त्यांना सारखं काय वाटतंय की मी पक्षी व्हावं आणि उंच आकाशात छान पैकी मनसोक्तपणे हिंडावं, फिरावं. ठीक आहे, पहाटे आपल्याला ड्यूड्रॉप्स दिसतात. कुठे कुठे दिसतात, गाड्यांवर दिसतात, खिडक्यांवर दिसतात, गवतावरती सुद्धा दिसतात. हा, दवबिंदू होऊन पहाटे गवतावर उतरावे. म्हणजेच आता कवित्रीला काय वाटतंय की ड्यूड्रॉप्स व्हावं आणि पहाटेच्या वेळी गवतावर उतरावं. ठीक आहे, सूर्यप्रकाशे वाफ होऊन पुन्हा पुन्हा परतावे. काय होतं, हे जेव्हा ड्यूड्रॉप्स गवतावर पडतात पहाटेच्या वेळेला, नंतर काय होतं, दुपारच्या वेळेला सूर्यप्रकाश पण येतो, ऊन पण पडतं, त्या उन्हामुळे काय होतं, ह्या ड्यूड्रॉप्सची वाफ बनते म्हणजेच वेपर्स बनतात. बरोबर आहे, आणि ते वेपर्स बनून ते पुन्हा कुठे जातात, आकाशातच जातात, वरच्याच बाजूला जातात. तर कवयित्रीची आता इच्छा काय आहे, तर दवबिंदू होऊन पहाटे गवतावर उतरावे, सूर्यप्रकाशे वाफ होऊन पुन्हा पुन्हा परतावे. परतावे म्हणजे परत जावे, टू रिटर्न. ओके, ड्यूड्रॉप्स होऊन पहाटे गवतावर उतरावं आणि सूर्यप्रकाश होऊन, सूर्यप्रकाशामुळे वाफ होऊन परत आपल्या ठिकाणी निघून जावं, परत जावं, पुन्हा पुन्हा परतावे. ठीक आहे, क्षितिजावरचे गडद रंगमी ढग होऊन झुलावे, भरारणारा होऊन वारा चंद्राशी खेळावे. बघा आता कवित्रीला काय वाटतंय, अजून काय काय खरं व्हावं असं वाटतंय बघा. क्षितिज, क्षितिज म्हणजेच काय,
हॉरिझॉन, हॉरिझॉन म्हणजेच काय, तर आकाश जिथे जमिनीला टेकल्यासारखा भास होतो ते ठिकाण, ठीक आहे, असं ठिकाण जिथे आपल्याला असं फील होतं, असं जाणवतं की आकाश जे आहे ते जमिनीला कुठेतरी टच झालंय, त्यालाच क्षितिज असं म्हणतात. ठीक आहे, मग क्षितिजावरचे गडद, गडद म्हणजेच डार्क कलर्स, रंग म्हणजे कलर्स, गडद म्हणजे डार्क, क्षितिजावरचे गडद रंग मी ढग होऊनी झुलावे. आता झुलावे म्हणजे काय, झुलावेचा अर्थ काय आहे, झुलावे म्हणजेच किंवा झुलणे म्हणजेच टू रॉक. ठीक आहे, झुलावे म्हणजेच ढग होऊनी मी त्याचा आनंद घ्यावा. ठीक आहे, भरारणारा, भरारणारा म्हणजे ब्लोइंग स्पीडिली, जोरात वाहणारा वारा, वेगाने वाहणारा वारा म्हणजेच भरारणारा वारा. मग भरारणारा वारा होऊन कवयित्रीला वाटतंय की तिने चंद्राशी पण खेळावे. ठीक आहे, क्षितिजावरचे गडद रंग मी ढग होऊन झुलावे, झुलावेचा अर्थ आहे टू रॉक. ठीक आहे, मग क्षितिजावरचे जे गडद रंग आहेत ते कसे काय झुलायचे कवयित्रीला, तर ढग होऊन झुलायचे, आणि भरारणारा वारा होऊन काय करायचंय, तर चंद्राशी खेळायचंय. ओके, धुक्या परी मी अलगद अलगद धरणीवर उतरावे, अवघे जग झाकुनी तयाला मिश्किलतेने पहावे. धुक्या परी, धुक म्हणजे काय कोण सांगेल मला, धुके म्हणजे फॉग. मग काय म्हटलंय, धुक्या परी म्हणजे फॉग सारखं, लाईक अ फॉग, मी अलगद अलगद म्हणजेच हळुवारपणे, स्लोली, हा अलगद अलगद म्हणजेच हळुवारपणे, स्लोली, जेंटली, काय हळूच, अगदी हळूच धरणीवर उतरावे. धुक जसं हळूच धरणीवर म्हणजे जमिनीवर उतरत, ठीक आहे, धरणी म्हणजेच काय, द अर्थ, ठीक आहे, जमीन, पृथ्वी, जसं धुक हळूच अलगद स्लोली जमिनीवर उतरत आणि काय करत ते, तर अवघे जग झाकुनी तयाला, सगळं जे जग आहे, अवघे म्हणजे सगळी, सगळं जग ते धुक्यानी झाकून टाकतं. आपण म्हणतो ना की खूप फॉग आहे, समोर काय काही दिसतच नाहीये, है ना, आपण जेव्हा फॉग मधनं जातो तेव्हा आपण म्हणतो असं की केवढं फॉग आहे, समोर काय काही दिसतच नाहीये, त्यालाच त्यांनी अवघे जग झाकुनी तयाला, तयाला म्हणजेच कशाला, तर जगाला. काय म्हटलंय कवयित्रीनी की धुक्यासारखं मी हळूहळू जमिनीवर उतरावं, आणि उतरल्यानंतर काय करायचंय कवयित्रीला, तर अवघं जग त्या धुक्याने झाकून टाकायचंय, आणि त्याच धुक्याला कवयित्रीला परत मिश्किलतेने पाहायचंय. मिश्किलतेने म्हणजेच काय, नॉटिली, खोडकरपणे. ठीक आहे, काय म्हटलंय बघा, धुक्या परी मी अलगद अलगद, धुक्यासारखं मी हळूहळू हळूहळू धरणीवर उतरावं, जमिनीवर उतरावं, अवघं जग त्यांनी झाकून टाकावं, आणि परत त्याच धुक्याला मी नॉटिली, खोडकरपणे परत एकदा पहावं. आला लक्षात अर्थ सगळ्यांच्या. बघा आता, ऊर्जेचा तो स्त्रोत सूर्य मी अगदी जवळून पहावा, काळो खाला चिरत चिरत मी सूर्य किरण भावा. आता बघा, सुमती पवार ह्या कोण आहेत, या कवयित्री आहेत, ह्या कवितेच्या कवयित्री. ठीक आहे, त्यांनी ही कविता लिहिलेली आहे. त्या काय विचार करतायत की हे खरे खरे व्हावे, म्हणजेच त्या ज्या काही त्यांच्या मनात विचार येत आहेत ते सगळे विचार खरे व्हावेत असं त्यांना वाटतंय. ते विचार कोणाबद्दलचे आहेत, ते त्यांच्या स्वतःबद्दलचे आहेत. काय विचार आहेत ते,
की त्यांच्या मनात त्यांच्याबद्दल जे काही त्यांना भावस वाटतंय हे सगळे विचार त्यांच्या मनात येत आहेत की मी हे भाव, मी पक्षी भाव, मी उंच आकाशात उडावं, मी धुकं बनावं, धरणीवर उतरावं, तसंच काय व्हावं, मी दवबिंदू व्हावं आणि सकाळच्या वेळेला गवतावर पडावं. आता त्यांना काय वाटतंय बघा, ऊर्जेचा तो स्रोत सूर्य मी, ठीक आहे, अगदी जवळून पाहावा. हा ऊर्जेचा स्रोत म्हणजेच काय, सोर्स ऑफ एनर्जी. सोर्स ऑफ एनर्जी कोण आहे, सन आहे, सूर्य आहे, बरोबर आहे की नाही. स्रोत म्हणजेच सोर्स आणि ऊर्जा म्हणजेच एनर्जी. ऊर्जेचा जो सोर्स आहे, एनर्जीचा सोर्स आहे, सोर्स ऑफ एनर्जी म्हणजेच सन. त्यांना काय वाटतंय, तर हा जो सन आहे तो मी अगदी जवळून बघावा, बरोबर आहे. काळो खाला चिरत चिरत मी सूर्य किरण भावा, म्हणजेच काय, तर जिथे जिथे अंधार आहे, जेव्हा जेव्हा अंधार पडेल हा अंधार मी नष्ट करून टाकावा आणि सूर्याचा मी किरण होऊन सगळीकडे प्रकाशच प्रकाश मी पसरू शकले पाहिजेत असं त्यांना वाटतंय. आलं लक्षात की त्यांना पहिल्यांदा तर काय वाटतंय की सोर्स ऑफ एनर्जी जो सन आहे तो मी मला अगदी जवळून बघता यावा. आणि दुसरं म्हणजे जेव्हा जेव्हा अंधार पडेल, काळोख, काळोख म्हणजेच काय, अंधार, जेव्हा जेव्हा अंधार पडेल त्या त्या वेळेला मी हा काळोख अंधार नष्ट करत कसं व्हावं, तर सूर्यकिरण. सूर्यकिरण काय करतो, सनरेज काय करतात, तर आपल्याला प्रकाश देतात, उजेड देतात, हो की नाही. मग हा जो अंधार आहे हा मी संपवून टाकावा आणि सूर्यकिरण बनून सगळीकडे फक्त प्रकाश कसा मला पसरवता येईल, मी सगळीकडे उजेड कसा पाडेन हेच मी बघावं असं सुमिती पवार यांना वाटत आहे. ठीक आहे, समजल्या ह्या चार ओळी सगळ्यांना, व्हेरी इझी. निसर्गातल्या रंगांमध्ये मी रंगून जावे, भास नको मज तुम्हा सांगतो हे खरे खरे व्हावे. आता काय म्हटलंय कवयित्रीने इथे, तर निसर्गामध्ये जितके रंग आहेत, जितके कलर्स आहेत, निसर्ग म्हणजे काय, नेचर, नेचर मध्ये जेवढे कलर्स आहेत त्या सगळ्या कलर्स मध्ये मी रंगून जावं, आय शुड गेट पेंटेड इन दॅट कलर्स. ठीक आहे, पण मला हा भास नकोय, मला हे इल्युशन नकोय, मला हा भ्रम नकोय, मला काय हवंय, तर मला हे सगळं खरं खरं झालेलं हवंय असं कवयित्रींचं म्हणणं आहे. ठीक आहे, निसर्गामध्ये जेवढे कलर्स आहेत त्या सगळ्या कलर्स मध्ये ह्या कवयित्रीला रंगून जायचंय. ठीक आहे, पण कवयित्री सांगतायत आपल्याला सगळ्यांना की हा त्यांना भास नकोय, इल्युशन नकोय, भ्रम नकोय, तर त्यांना काय हवंय, तर ते ज्या काही विचार करतायत हे सगळं काही त्यांना खरं खरं व्हावं असं वाटतंय. हे या चार लाईन्स कळल्या सगळ्यांना, कोणाला काही डाऊट आहे याच्यामध्ये. इफ यू लाईक आवर व्हिडिओज डू शेअर देम अँड सबस्क्राइब टू आवर चॅनल. इफ यू वॉन्ट ऑसम क्विझिज राईट टू अस. कीप वॉचिंग अँड कीप लर्निंग विथ वॉलनट.